परभणीमध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. बियाणे उगवले नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यात, मात्र केवळ तीनच गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. पोलिसांवरती सरकारचा दबाव असल्यानं तक्रारी नोंद होत नसल्याचा आरोप भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. तर राज्यातील कृषीमंत्री आणि सरकार बियाणे कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असल्याचं लोणीकर यावेळी म्हणाले. दरम्यान पाथरीमधील शेतकऱ्यानं बियाणं न उगवल्यानं आत्महत्या केली, मात्र संबंधित बियाणे कंपनीवरती अद्यापही गुन्हा नोंद केलेला नाही. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती माजी मंत्री लोणीकर यांनी यावेळी केली. न्यायालयाचे आदेश असताना पोलीस गुन्हे दाखल करत नाही, त्यांच्यावर सरकारचं प्रेशर आहे, मंत्र्यांचा धाक आहे. सरकार आणि मंत्री बेमान कंपन्यांच्या बाजूने, बेमान फसवणूक करणाऱ्या बियाणे महामंडळाच्या बाजूने शेतकरी आत्महत्या करतात. एक आत्महत्या पाथरीत झाली, खरं तर आत्महत्याच प्रवृत्त केलं म्हणून त्याच्यामध्ये VSI गुन्हे दाखल करायला पाहिजे होते, त्या आरोपीला अटक करायला पाहिजे होते, कंपनीच्या लोकांना भेड्या घालायला पाहिजे होत्या. परभणीचे पोलीस मटक्यावाला, क्लबवाला, दारूवाला, वाळूवाला यांना काही करत नाही, आणि नंबर 2 धंद्यावाल्या लोकांवर पोलिसांची हिंमत नाही हात लावण्याची. विष्णू शिंदे नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, खिशात चिठ्ठी लिहून ठेवली उद्धवजींच्या नावाने. माननीय मुख्यमंत्री महोदय, मला कंपनीनं सोयाबीनचं बियाणं बोगस दिलं, माझा संसार उद्ध्वस्त झाला म्हणून मी लिंबाच्या झाडाला फाशी घेत आहे. माझ्या मृत्यूनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना जेलमध्ये टाका, तोपर्यंत माझा अंत्यविधी करू नका अशी चिठ्ठी लिहून ठेवली. PSI गुन्हा दाखल केला नाही. आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, पाथरीचे पदाधिकारी आहेत, पोलीस स्टेशनला गेले. मी 4-5 वेळा दिवसभरात फोन केला. ज्यांच्या कुटुंबातला माणूस मेला, त्यांचे भाऊ, गावातले सरपंच, 5 तास बसून ठेवले आणि 8 कागद फेकून दिले. मी दाखल करत नाही गुन्हा, आणि म्हणून ते PSI निघून गेले. त्यांना निलंबित करा अशा प्रकारची मागणी आज आम्ही कलेक्टरकडे, SPकडे केलेली आहे.